नमस्कार, आवाज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. खरं तर आज आपण लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. एकूणच आपल्याला माहिती आहे की देशभरात कोरोनाचं जे संकट आहे ते जगभरातच आहे, मात्र जे काही देशभरात महाराष्ट्रामध्ये आणि जास्त करून पुण्यामध्ये जे कोरोना रुग्णांची संख्या जी वाढताना आपल्याला दिसते, त्याचा मृत्यूदर जरी बघितला तर तो देशाच्या तुलनेतसुद्धा जास्त आपल्याला रेशमा दिसेल. खरं तर एकूण ह्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर विषयाची सुरुवात करताना, खरं तर आज आपण तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यामध्ये पदार्पण केलं आहे, मात्र काही नियम हे शिथिल केल्याचं आपल्याला वृत्तपत्रांमधून, माध्यमांमधून, सोशल मीडियामधून समजत आहे. खरं तर हे नियम शिथिल केल्यामुळं आज काय झालं आहे, आज काय चेंज झालं आहे, ह्या सगळ्यात चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर रेशमा आहे. रेशमा, खरं तर आपण याच विषयाचा धागा घेऊन आज चर्चा करणार आहोत. म्हणजे आज मला इतर माध्यमांमध्ये जे दिसतं आहे की सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पडला आहे, हे तर आहेच, पण खरं तर एकूणच लोकांमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, खरं तर काय सुरू आहे, काय सुरू नाही, आणि लोक बावडसारखे बाहेर पडलेले आहेत. खरं तर रेशमा, आपण याच्यावरती आज बोलणार आहोत. खरं तर आजची जी गर्दी आहे, आजची जी लोकांची झुंबड आहे, लोक घरातून बाहेर पडलेले आहेत, तू कसं बघ? बरोबर आहे आकाश. आता तिसऱ्या फेजमध्ये सरकारने कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणचे निर्बंध शिथिल केलेले आहेत, परंतु हे सर्व करताना सरकारने या गोष्टीचा विचार केला आहे का की महाराष्ट्र राज्य आज पहिल्या क्रमांकावर आहे देशभरात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्याच्यानंतर मृत्यूदर जास्त आहे. हे सगळं असताना, आणि हे सगळं तेव्हा झालं आहे जेव्हा आपण कडकडीत बंद पाळलाय दोन फेज, म्हणजे जवळजवळ 45 जास्त दिवस आपण कडकडीत बंद पाळला असतानाही ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, आणि आता हे निर्बंध शिथिल केलेले आहेत. त्यानंतर ही परिस्थिती काय होईल याचा विचार खरं तर सरकारने या निर्बंध शिथिल करण्याआधी करायला हवा होता. बरे, निर्बंध शिथिल केलेले आहेत, त्याच्यामध्ये सरकारने काही झोन ठरवलेत, रेड, ऑरेंज अँड ग्रीन झोन. आता याच्यामध्ये रेड झोनमध्येही त्यांनी कंटेनमेंट झोन सोडून असा एक वेगळा झोन तयार केला की ज्याच्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे तो भाग वगळता इतर भागांमध्ये निर्बंध शिथिल केलेले आहेत. मग याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकानं असतील किंवा आपली जीवनावश्यक वस्तूंची दुकानं असतील किंवा त्या व्यतिरिक्त अन्य काही दुकानं आहेत, म्हणजे अशी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांच्यावरचा निर्बंध सरकारने काढून घेतलेले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि हे सगळ्या नियमावली बनवून दिल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे जनतेने सहकार्य करण्याची अपेक्षा सरकारने केली आहे, परंतु ती होतीये का तर ती अजिबात होत नाही आहे. आज आता आपण सकाळपासूनचं चित्र बघतोय, आपण बरेच फुटेज पाहतोय, आपण बाहेरही पाहतोय की अनेक लोक रस्त्यावरती बाहेर पडलेली आहेत, कारण आता त्यांना गेले 45 जास्त, म्हणजे दोन फेजमधल्या लॉकडाऊनमध्ये घरात बसून काहीही काम नाही आहे, फक्त घरात बसायचं आहे, आणि ते सगळं म्हणजे क्वारंटाईनमधनं बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरलेत, आणि प्रत्येकाला काही ना काही वस्तू खरेदी करायच्या आहेत किंवा काय हे कारण नाही आहे, तर असंच बाहेर पडणाऱ्यांची संख्याही आता जास्त वाढलेली दिसते. मात्र रेशमा, मला खरं तर तुला इथं थांबवून सांगायचं आहे की खरं तर आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांचं काल ट्विट जर आपण बघितलं की एकूण जे भाजप नेत्यांना ट्रोल केलं जातं आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस खरं तर टरबूज बाजूला ठेवलं जातं आहे, त्याच्या बाजूला त्यांची प्रतिमा दाखवली जाते आणि जो काही हशा पिकला जातो आहे. खरं तर हे कोरोनाच्या संकटामध्ये हे एकूणच ट्रोलिंग करणं हे बावळपणाचं लक्षण आहे, मात्र खरं तर याला कुठंतरी आपलं सरकार असेल, गृह खातं असेल, कुठंतरी पाठिंबा देतोय का, पाठिंबा दर्शवत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण अनिल देशमुखांचं कालचं ट्विट आहे, खरं तर घरातच बसा, म्हणजे त्यांनी ते चांगल्या प्रकारे सांगितले, त्याच्यावर आपण आक्षेप दोन्ही अंगाने होऊ शकतात, मात्र एका बाजूला जर भाजप नेते हे कुठंतरी मुंबई पोलीस उपायुक्तांना जर भेटत असतील, त्याबाबतची तक्रार देत असतील, आणि आपले जे गृहमंत्री आहेत ते सांगत असतील की तुम्ही भरपूर हसा, आपलं एकच जीवन आहे हे आहे, असं ट्विट देऊन जर तुम्ही त्या ट्रोल धारकांना तर खरं तर त्यांना प्रोत्साहन जर देत असाल तर खरं तर ते चुकीचं आहे. आणि एकूण ह्या कोरोनाच्या संकटामध्ये मला असं वाटतं रेशमा, खरं तर या कोरोनाच्या संकटामध्ये अनिल देशमुखांचा ट्विट वेगळा असायला पाहिजे होता. खरं तर काय शिथिल होणार आहे, खरं तर हे गृहमंत्र्यांनी सांगितलं असतं तर योग्य ठरलं असतं.
सांगितलं नाही असंही म्हणता येणार नाही, त्यांनी बऱ्यापैकी क्लिअर केलेलं आहे, परंतु जनतेच्या मनातला संभ्रम दूर होणं तितकं सोपं नाही आहे. कारण कोणालाच माहीत नाही हा कंटेनमेंट झोन कुठला आहे, रेड झोन, कारण प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचणं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे जरी आता त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की कंटेनमेंट झोन तो असणार आहे जिथे झोपडपट्ट्या आहेत, वाड्या वस्त्या आहेत, जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागाला त्यांनी कंटेनमेंट झोन डिक्लेअर केले, परंतु तो झोन नक्की कुठला आहे हे जनतेपर्यंत कसं पोहोचणार, म्हणजे हाही फार मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो हे सुद्धा या बाबतीत संभ्रम आहे. त्याचबरोबर ज्या भागामध्ये पाच म्हणजे जास्त दुकानं आहेत तिथे जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त पाच दुकानं उघडण्याची परमिशन दिलेली आहे, तर ती पाच दुकानं कुठली असावीत, त्यांची वेळ काय असावी, किंवा ती दुकानं अल्टरनेट म्हणजे आळीपाळीने उघडली जावीत का, हे सर्व निर्णय जे आहेत ते त्या त्या भागाचे पोलीस आयुक्त किंवा पोलीस स्टेशन यांच्यावरती निर्णय ते सोपवले आहेत. तर ते आता काय निर्णय घेणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्येही बदल होऊ शकतात. ते प्रत्येक म्हणजे आता असं झालं ना की प्रत्येकाच्या हातात ते निर्णय घेण्याची पॉवर सरकारने दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते. खरं तर हे पुणे मुंबईचं उदाहरण नाही, एकूण महाराष्ट्र बघता देशभरात आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कारण तुम्ही एका बाजूला म्हणताय की लॉकडाऊन शिथिल करण्यात आलंय, पण शिथिल काय करण्यात आलंय, आज लोक बावडसारखं बाहेर पडतायत, कोरोनाचं संकट टळलेलं नाही. आज आमचा जो जीव आहे तो आज या कोरोनाच्या संकटामुळे धोक्यात असताना खरं तर शिथिल काय केलंय, लोकांपर्यंत ती योग्य माहिती पोहोचले का? आणि मला रेश्मा आठवण करून द्यायची की ज्या वेळेस पहिला लॉकडाऊन होता, दुसरा लॉकडाऊन होता, त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या समोर आले होते, त्यांनी खरं तर टाळ्या थाळ्या वाजवायला लावले होते. त्या टाळ्या थाळ्यांनी कितपत कोरोनाचं संकट टळलं हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र अशा वेळेस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काहीतरी अशी परिस्थिती उद्भवती त्यावेळेस आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेसमोर येतात, लोकांना आव्हान करत असतात. मला वाटतं की आता उद्धव ठाकरेंनी खरं तर जनतेसमोर आलं पाहिजे, काय शिथिल झालंय, काय शिथिल केलं गेलं नाही आहे, आणि खरं तर लोकं जे संभ्रमात आहेत तो खरं तर संभ्रम आता आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दूर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे आकाश की तो संभ्रम दूर करणं गरजेचं आहे, परंतु मला एक सांग की गेले दीड पावणे दोन महिने लोक क्वारंटाईन होते, घरात बसून होते, आणि आज कुठेतरी त्यांना संधी मिळाली बाहेर पडण्याची. मग जर तुम्ही परमिशन देताय जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य काही दुकानांना किंवा अन्य काही उद्योग व्यापाऱ्यांना व्यवसायांना जर तुम्ही संधी देताय, तर मग लोक का नाही बाहेर पडणार? म्हणजे आज आपण बघतोय की कडक लॉकडाऊन असतानाही त्या काळातही अगदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, म्हणजे आम्ही आपण जो सर्वे केला त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की जी लोक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत 3-3 महिन्याचे किराणा भरायचे ते आज रोज किराणाच्या निमित्ताने बाहेर पडतात, किंवा रोज भाजीसाठी बाहेर पडतात. तर हे सगळे प्रकार ऑलरेडी झालेले आहेत, आणि इतका कडकडीत बंद असूनही आपल्याकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. तर आता हे निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरणं स्वाभाविक आहे, ते थांबवणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचबरोबर वाईन शॉप उघडे ठेवायचे की नाही यावरती गेली 15-20 दिवस उलटसुलट चर्चा चालू होती, आणि त्याच्यावरती आता निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे त्या दारूच्या खरेदीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडत आहेत. तर हा सगळा जो प्रकार आहे, हा जो प्रकार चालू आहे ह्या थर्ड फेजमध्ये, जेव्हा लॉकडाऊन थर्ड फेजमध्ये असताना हा प्रकार चालू आहे, याच्यामध्ये सरकारने काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण लोकांचा संभ्रम आणि ह्या गोष्टी एका लेवलपर्यंत ठीक आहेत, परंतु संभ्रम असतानाही लोक बाहेर पडतील, आणि लोक बाहेर पडतात लोकांचा संभ्रम आहे एवढंच नाही आहे, तर याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा दुकानदारांचा व्यावसायिकांचाही संभ्रम आहे. म्हणजे नेमकं पोलिसांनी करायचं काय, लोकांना पकडायचं, त्यांना बाहेर पडायला परमिशन द्यायची किंवा नाही द्यायची, हा संभ्रम पोलिसांमध्येही दिसून येतोय. म्हणजे हा सगळा विचार करूनच सरकारने निर्णय घ्यायला. या ठिकाणी सांगायचंय की मुख्यमंत्री पदावरून जो काही पेच निर्माण झालेला होता आणि त्या पेचवरून जे आरोप प्रत्यारोप झाले, खरं तर मीडियाची खूप मोठी जागा ह्या एकूण मुख्यमंत्री खुर्ची कोणाकडे जाणार, मुख्यमंत्र्यांना खरं तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा
राजीनामा द्यावा लागणार का, एकूण राज्यपालांची भूमिका, त्यांची नैतिकता, त्यावर उभे राहिलेले प्रश्न, यावर अनेक चर्चा झाल्या. आणि खरं तर आज जो लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय, एकूण जर आपण बघितलं वांद्रेचं प्रकरण असेल, पालघरचं प्रकरण असेल, अर्णब गोस्वामींचं प्रकरण असेल, ही एकूण प्रकरणं वगळता खरं तर याच्याकडं कुठंतरी सरकारला जास्त लक्ष द्यावं लागलं. आणि जो आज लोकांचा सर्वसामान्यांचा संभ्रम झालाय, तर खरं तर त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय असं तुला वाटतंय का? नाही, बरोबर आहे. पण आता जे झालंय, जे या आधी झालं, त्याकडे आपण फारसं म्हणजे फोकस न करता इथून पुढे काय होऊ शकतं, म्हणजे इतक्या कडक लॉकडाऊन मध्येही या गोष्टी झालेल्या आहेत, तर इथून पुढे निर्बंध शिथिल केल्यानंतर किती वाईट परिणाम होतील. कोरोना हा कोरोनामुक्त देश किंवा आपलं राज्य कोरोनामुक्त करणं सरकारला फार अडचणीचं जाणार आहे. आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तर लोकांचा जीव वाचणं, जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सोयी सुविधा, ह्या सगळ्या नंतरचा विषय आहे. जर कोरोनाचा प्रसार जर झपाट्याने होत राहिला आपल्या देशात, आपल्या राज्यात, तर मग सरकारला हे फार अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे लोकांचे संभ्रम दूर करणं हे तर पहिलं कर्तव्य आहेच. परंतु पुन्हा एकदा म्हणजे मला असं वाटतं की जो निर्णय सरकारने घेतलेला आहे की निर्बंध शिथिल करायचा, त्याच्यावरती पुन्हा एकदा सरकारने विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खरंच गरज नसेल तर पुन्हा तिसऱ्या फेजमध्येही आणि गरज पडल्यास त्यानंतरच्या फेजमध्येही काही प्रमाणामध्ये निर्बंध अजून घट्ट करायची गरज आहे. रेश्मा, मला इथं आठवण करून द्यायची की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना खरं तर आपण विनोदी भूमिकातून घेत असतो, मात्र त्यांची आजची जी प्रतिक्रिया आहे, त्यांनी असं सांगितलं की एकूण जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव बघता खरं तर हे लॉकडाऊन 30 मेपर्यंत वाढवलं गेलं पाहिजे. आणि खरं तर कुठंतरी असं आज वाटतंय आपल्याला की खरं तर लोक घरात असतील, सुरक्षित असतील, लॉकडाऊन वाढवलं, लोकांना सर्वसामान्यांना त्रास झाला तरी एक वेळ हरकत नाही, पण लोकांचं जे जगणं आहे, लोकांचा जीव आहे, तो वाचणं महत्त्वाचं आहे. आणि खरं तर चर्चेच्या शेवटी येताना मी खरं तर सरकारला आवाहन करतो की हा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर यावं आणि हा जो काही एकूण संभ्रम आहे तो संभ्रम दूर केला पाहिजे. सर्वत्र आपण खरं तर आपण आज आपण जोडून राहिलात. धन्यवाद. धन्यवाद.